अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। सध्या काय सांगणार, कॉन्ट्रॅक्ट बेसिसच्या जळगाव जिल्ह्याच्या या ठिकाणी जॉबसाठी निवेदन काढण्यात आले, मात्र विरोधक यावर मोठी टीका करतात। मला वाटतं विरोधकांना थोडंसं समजून घ्यायला पाहिजे विषय काय म्हणून। मला वाटतं तहसीलदार जे आहे ते भूसंपादनाच्या प्रक्रिया खूप लांबणीवर पडत आहेत, तिथे मनुष्यबळ कमी आहे, खरं आहे, पण त्या ठिकाणी आपण कुठलीही पोस्ट भरल्यामुळे जे रेग्युलर भरती त्याच्यावर परिणाम होतो असा कुठला विषय नाही आहे। याला फक्त मार्गदर्शक म्हणून जे रिटायर्ड तहसीलदार आहे त्यांचा मोठा अनुभव आहे, त्यांना 3 महिन्यासाठी 6 महिन्यासाठी ही टेम्पररी पोस्ट आहे आणि त्यासाठी मार्गदर्शक म्हणून या प्रक्रियेमध्ये भूसंपादनाच्या त्यांना मदतनीस म्हणून आपण त्या ठिकाणी घेतो आहोत आणि म्हणून यामुळे कुठल्याही रेग्युलर भरतीवर त्याचा परिणाम होणार नाही किंवा कुठेही एखादी दुसरी जागा कमी होते असाही कुठला प्रकार नाही आहे। परंतु या प्रक्रिया तात्काळ व्हाव्या भूसंपादनाच्या शेतकरी अनेक वर्षापासून प्रतीक्षेत आहेत आणि त्यासाठी इथेच नाही तर राज्यभर असेल देशभर जिथे भूसंपादनाच्या प्रक्रिया होतात त्या ठिकाणी अशा जागा त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाच्या 3-6 महिन्यासाठी घेतल्या जातात। गोडसेंचं फोटो घेऊन नाचतं म्हणजे हे काही कुठलं समर्थन नाही आहे, मला असं वाटतं त्याचं समर्थन कोणी करणार नाही। मला वाटतं याच्या बाबतीत मला माहिती, मी आजच जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आलो, मी बाहेर मुंबईलाच होतो, पण निश्चित असं झालं असेल तर त्याची माहिती घेतली जाईल, चौकशी केली जाईल। बाळा या सगळ्या बाळामुळे बाळ लाडामुळे सगळे हे दिवस उद्धव ठाकरेंना आलेले आहेत, मला असं वाटतं। आपल्या बाळाला सांभाळता सांभाळता आपल्या पुत्राला सांभाळता सांभाळता हे जे सगळे लोक गेलेत ना, त्याचं कारण हेच आहे की हे अदुबाळ जे आहे ना, हेच मला वाटतं हेच कारण आहे सगळ्या गोष्टींना। आणि म्हणून 42 लोक चालले गेले, सगळे खासदार चालले गेले, तुमच्याकडे राहिलं काय, तरी पण तो आपल्याला स्वतःचं कौतुक असेल तर अजून ते करून घ्या, म्हणजे राहिलं सुलेलं सगळं पुसलं जाईल।